ओबीसींच्या विविध मागण्यांसह मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करू नये या मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने जनता महाविद्यालयाजवळ चक्काजाम आंदोलन करून चंद्रपूर नागपूर महामार्गावर वाहतूक अडवून धरण्यात आली. ओबीसी विद्यार्थी संघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांची प्रकृती खालावल्यानंतर शुक्रवारी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले होते. आज शनिवारी जनता कॉलेज नागपूर महामार्गावर स्थानीय जनता कॉलेज चौकामध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कार्यकर्ते सहभागी झाले होते. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, जातीनिहाय जनगणना, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह या मागण्यांसह सुरू झालेले आंदोलन आता आणखी तीव्र होत चालले आहे. ओबीसी कार्यकर्त्यांना पोलीस मुख्यालयात प्रतिबद्ध केले. राज्य सरकार हे ओबीसी विरोधी असल्याची टीका आमदार सुधाकर अडवाले यांनी केली. मागील 11 तारखेपासून रवींद्र टोंगे नावाचा युवक उपोषणासाठी बसलेला आहे. त्याची तब्येत खालावलेली आहे. त्याला दवाखान्यामध्ये ॲडमिट करण्यात आलेले आहे. या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये वसतिगृह निर्माण झाली पाहिजे. त्याच्यानंतर स्वाधार योजना विद्यार्थ्यांसाठी लागू झाली पाहिजे. बिहारच्या धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये सुद्धा जातनिहाय जनगणना करावी अशा प्रकारच्या मागण्या घेऊन हे आंदोलन या ठिकाणी पुकारण्यात आलेलं आहे. नागपूरला सुद्धा अशा प्रकारचं आंदोलन मागील 10 तारखेपासून सुरू आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मंजूर होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सतत तीव्र करण्यात येईल अशा प्रकारचा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीनं देण्यात आलेला आहे.